सीबीएसई स्कूल स्टाफ वेलफेयर एसोसिएशन की ओर से बुधवार को सीबीएसई स्कूलों में काम कर रहे शिक्षक एवं कर्मचारियों की मांगों को लेकर संविधान चौक पर आंदोलन किया गया। एसोसिएशन का कहना है कि स्कूल चालक शिक्षकों एवं कर्मचारियों से काम तो करते हैं मगर उसकी तुलना में वेतन नहीं देते हैं। आज सीबीएसई स्कूलों में काम कर रहे सभी श्रेणी के लोगों पर अत्याचार हो रहा है। मैं दीपाली महेश डबली, प्रेसिडेंट सीबीएसई स्कूल स्टाफ वेलफेयर एसोसिएशन। सिस्वा ही भारतातली एकमेव अशी असोसिएशन आहे जी संपूर्ण भारतामध्ये सीबीएसई शाळेतून काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी नागपूरमध्ये स्थापन झालेली अशी संस्था आहे। आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे काय, तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं असं आहे की ज्यांच्यावर हा अतोनात छळ, अतोनात मानसिक छळ होतो आहे, शारीरिक छळ होतो आहे, पैशाचा दुर्व्यवहार करून त्यांना कमी पगारात शाळेमध्ये राब राब राबवलं जातं, याच्या व्यतिरिक्त त्यांचं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं जे शोषण होतं याच्या विरुद्ध आवाज उठवणे।